हक्काचा निधड्या शूर जवानांचा शेतकरी अन मजुरांचा महाराष्ट्र. परंतु आज राज्यातील प्रत्येक घटक हा नाडला जातोय. आज राज्यातील प्रत्येक घटक हा अडचणीमध्ये. केंद्रात आणि राज्यात आता आलेल्या या फसव्या सरकारने ज्या ज्या म्हणून काही घोषणा केल्या त्या सगळ्या घोषणा फसव्या ठरलेल्या आहेत आणि त्याचा जाब विचारण्यासाठी तुमच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रस्त्यावरती उतरलेला आहे. मी फार मोठ्या विषयांना हात घालणार नाही, कारण ज्यांच्यासाठी आपण इथे आलेले आहात ते आपले आदरणीय नेतेगण यांचं मार्गदर्शन आता होणारच आहे. पण आज मला खरंच कौतुक आहे की दादा काही महिन्यापूर्वीच सुनीता रोटे हिला महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी इथे सोलापूर शहरांमध्ये दिली. मी बऱ्याचदा सोलापूरला येते, मेळावे होतात, सभा होतात, परंतु आज खरंच कौतुक करण्यासारखं आहे की पहिल्यांदा आज एवढ्या सगळ्या महिला मोठ्या संख्येने पक्षाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आज जिल्ह्यामध्ये छायाताई असतील, आमच्या महिलांच्या निरीक्षका निर्मला वावीकर असतील, आमची वैशाली गुंड असेल फुटाणे ताई असतील, सगळ्याच मान्यवर अतिशय चांगल्या पद्धतीने महिला संघटनेचं काम करतात, ज्याचं मला मनस्वी आनंद आहे. विषय होता सरकारच्या फसव्या घोषणांचा. वेगवेगळ्या घोषणा केल्या, केंद्रामधून 15 लाख देण्यापासूनची जी घोषणा, मग बेरोजगारी असेल, महागाई असेल, महिलांची सुरक्षा असेल, राज्यामध्ये पण तेच म्हणाले होते, आरक्षण देऊ, धनगरांना आरक्षण देऊ, मुस्लिमांना आरक्षण देऊ, मराठ्यांना आरक्षण देऊ. काय झालं या घोषणांचं? टोल मुक्त महाराष्ट्र करू, खड्डे मुक्त महाराष्ट्र करू, महागाई कमी करू म्हणणारं सरकार आज मात्र या विषयांना कुठेतरी बगल देताना आपल्याला दिसतंय. बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न आहे. माझ्या आधी माझे सहकारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम कोथे पाटलांनी आपल्याला सविस्तर त्याबद्दल सांगितलं की कशा पद्धतीने बेरोजगारांची संख्या वाढली. वर्षाला 2 कोटी युवकांना रोजगार देणार हे सरकार अशी घोषणा केली होती. आज किती मुलांना नोकऱ्या मिळाल्या? मुलांना आपण शिकवतो, वाढवतो, मोठं करतो, स्वतःच्या पायावर उभे राहा म्हणून सांगतो, परंतु असं होत असताना कुठेतरी या तरुणाईला भजी तळायचं काम करा असं सांगणार हे सरकार. आज कुठलाही विषय असू दे, नोटबंदी झाली, व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं, शेतकरी तर आधीच त्रासत आहे. सांगितलं होतं बेटी पढाओ आणि बेटी पढाओ, पण आज राज्यातली अवस्था अशी आहे की कुठल्याही आमच्या माय भगिनीची इच्छा नाही मुलीला जन्म देण्याची. महागाई इतकी वाढली की नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला बाहेर पडावं लागतंय आणि अशा वेळेला मुलांना कोणाच्या भरोश्यावर सोडून जायचं? आज हा फार मोठा प्रश्न. या सरकारला गायीची फार काळजी आहे, आमची सुद्धा. आम्ही देवासमान गायीला मानतो. गायीची सुरक्षा जितकी करतात तितकी सुरक्षा राज्यातल्या ताईची पण करायला पाहिजे, हे त्यांचं काम आहे. या राज्यातल्या प्रत्येक महिलेचं, प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करणं हे या सरकारचं काम आहे. त्या ठिकाणी भगिनींनो बंधूंनो ते कुठेतरी सपशेल अपयशी पडलेले आपल्याला बघायला मिळत आहे. फक्त घोषणा करा, खोटं बोला आणि रेटून बोला हा यांचा मंत्र आहे. मला असं कुठेतरी कार्यकर्ता म्हणून वाटतंय की केलेली कामं 15 वर्ष या महाराष्ट्राने आघाडी सरकारवर भरभरून प्रेम केलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या नेत्यांवर प्रेम केलं. आपण केलेलं काम खरं सुद्धा रेटून बोलू शकलो नाही आणि म्हणून मला वाटतं कुठेतरी आपण मागे पडलंय, याचा सुद्धा विचार करण्याची आज गरज आहे. मला आज अभिमान आहे सोलापूर राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा, मग ते शहराचं असेल किंवा ग्रामीणचं असेल. बचत गटासारखी एक संकल्पना आपल्या सुप्रियताईंनी आणली आणि त्याच्या माध्यमातून महिलांना सक्षम करायचं काम राज्यातल्या महिलांना केलं. आणि हे सरकार काय करतंय? सरकारी सेवा केंद्रांवर महिलांनी उत्पादित केलेली उत्पादनं ठेवत नाही, तर रामदेव बाबाच्या आवळा चूर्ण पासूनचं तर साबणापासून तर पावडर पासून हे सगळं तिथं ठेवतात. हेच जर तुम्ही आमच्या बचत गटांना दिलं असतं आणि त्या महिलांची उत्पादनं जर तुम्ही तिथं विकायला ठेवली असती तर आज आमच्या भगिनींच्या हाताला कुठंतरी काम मिळालं असतं असं मला वाटतंय. आणि याचा जाब विचारायला दादा, 15 दिवसांपूर्वी इथं फार मोठा कार्यक्रम झाला सोलापूर शहरामध्ये आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सहू आल्या होत्या आणि त्याचबरोबरीने भाजपच्या खासदार आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांना तर सांगून आम्ही दमलोय, म्हणून आमच्या महिला भगिनींना वाटलं भाऊ ऐकत नाही तर आपण भाऊजाईकडे जातो, म्हणून त्या गेल्या होत्या तिकडे. सगळ्याजण मार पडला पोलिसांचा, दांडे खाल्ले आपल्या महिलांनी. काय सांगत होते त्या? 2 मिनिटं त्यांना भेट हवी होती. त्यांनी हेच सांगायचं होतं की बाबा ज्या पद्धतीने रामदेव बाबावरती उदार झालाय
पद्धतीने या राज्यातल्या भगिनींवरती सुद्धा व्हा आणि त्यांची उत्पादनं ठेवा. दादा फार चांगले चांगले कार्यक्रम तटखरे साहेब चांगले कार्यक्रम महिला फ्रंटलच्या माध्यमातून इथं राबवले जात आहेत. मागे आमच्या छायाताईंनी खूप चांगला असा एक निर्णय तिथं घेतला की पंढरपूरला मोठ्या संख्येने भाविक येतात आणि त्यावेळेला महिलांसाठी चेंजिंग रूम असावी अशी एक मागणी केली गेली. मागे कलेक्टरांकडून एका महिलेचा कुठेतरी बोलण्यामध्ये अपमान झाला त्याचा सुद्धा जाब विचारायचं काम राष्ट्रवादी महिला काँग्रेस सोलापूरने केलं, याचा मला मनस्वी अभिमान आहे. महिलांनो 50% आज आपण आहोत, कुठेच कमी नाही आहोत, लक्षात ठेवा. या सरकारला जागा दाखवायचं काम येणाऱ्या दिवसात आपल्याला करायचं. त्याच्यामुळे ज्या ताकदीने आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये बसवले तीच ताकद सत्तेतून खाली खेचायला सुद्धा कमी करणार नाही असा इशारा आपल्याला या हल्ला बोलच्या माध्यमातून भगिनींना द्यायचं. खूप काही साहेबांनी आपल्याला दिलं, सगळ्यात महत्वाचं काय दिलं असेल तर तो आहे आत्मविश्वास. आणि म्हणून माझ्यासारख्या हजारो महिला ज्यांना कुठलाही राजकारणाचा इतिहास भूगोल नाही त्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नेतृत्व करतात. आज पाळण्याच्या दोरी बरोबर झेंड्याची दोरी हातात देण्याचं काम आपल्या आदरणीय पवार साहेबांनी केलंय आणि त्यासाठीच या सरकारचा बुरखा फाडायला आपल्याला प्रत्येकीला घराघरामध्ये जायचंय आणि जनतेला यांचं खरं स्वरूप आणायचं. बंधू भगिनींनो राज्यभरामध्ये फिरत असताना मी पाहतीये की महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कुठेतरी बदलतीये. येणाऱ्या दिवसांमध्ये परिवर्तन निश्चितपणे होणार आहे, या परिवर्तनामध्ये सहभागी व्हा हे आवाहन मी आपल्याला करायला आली आहे. जो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, अरे जो सरकार निकम्मी है, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.